पतीपत्नींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरू झालेला वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचला होता, पण कुटुंब उद्ध्वस्त होण्याआधी घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीत निर्णय देण्यापूर्वी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांना सही करायला सांगितली. मात्र पुढे काय घडलं पहा त्याआधी आपला चॅनल सबस्क्राईब करा. न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दोघांना समजावून सांगितले. यानंतर पतीपत्नीचं हे जोडपं पुन्हा एकत्र आलं. ते सही करणार तितक्यात न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्यांना समजूत दिली. यापुढे कधीही असा गैरसमज निर्माण करणार नाही अशी शपथ घेऊन दोन्ही पतीपत्नी हसत हसत कोर्टातून बाहेर पडून आपल्या घरी निघून गेले. हे प्रकरण सागर जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाशी संबंधित आहे, जिथे गोपालगंजमध्ये राहणारा सोनू शर्मा आणि त्याची पत्नी वर्षा शर्मा यांच्यात कोरोनाच्या वेळी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद झाला. त्यामुळे वर्षा रागाच्या भरात तिच्या माहेरी गेली. गेल्या 3 वर्षापासून ते वेगळे राहत होते. 1 वर्षापूर्वी कौटुंबियांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस दाखल केली होती. त्याची सुनावणी सुरू झाली. अगदी घटस्फोटाची रक्कमही ठरली. कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अतुल खंडेवाल यांच्या न्यायालयात घटस्फोटाची याचिका येताच त्यांनी सर्वप्रथम दोघांना समजावून सांगितले, परंतु त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे दोघांच्या वडिलांना तिथे बोलावण्यात आले. पती सोनू गोपालगंजमध्ये राहत होता. पत्नी वर्षा वडिलांसोबत कोर्टात आली असता न्यायाधीशांनी मुलीला तिच्या सासरच्या घरी पाठवले. हळूहळू प्रकरण सामंजस्याकडे वळले आणि नंतर सोनू वर्षा हा लोक अदालतमध्ये एकमेकांना पुष्पहार घालून पुन्हा एकत्र, दोघांनीही अशातच इतर जोडप्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिला.